आणि हां ती खूप हसली की हसता हसता रडते आणि खूप रडली की रडता रडता हसते. हाय हॅलो नमस्कार, मी यशोमान आपटे म्हणजे श्रीमंता घरची सून मधला अथर्व. आणि मी रुपल नंद म्हणजेच श्रीमंता घरची सून मधली अनन्या. तुम्हा सगळ्यांचं अल्ट्रा मराठी मध्ये खूप खूप स्वागत. बस रिॲक्शन अशी काही नव्हती, कारण आम्ही ओळखत नव्हतो तेव्हा, ऑब्विसली म्हणजे त्याच्या आधी कधी भेटलो नव्हतो. पहिल्यांदा भेटलो होतो फुलपाखरू सिरियलच्या शूटिंगला ब्लू रूफ क्लबमध्ये, तिकडे आमचं पहिल्यांदा एकत्र शूट होतं. आणि रिॲक्शन मला अशी काही आठवत नाही आहे, म्हणजे हाय हॅलो केलं होतं आपण. हां, ओळख करून घेतली होती मी आले तेव्हा. मला आठवतं याचं फोटोशूट चालू होतं तेव्हा, आणि मी जस्ट गेले तिथून, मग मला कळलं की हा लीड आहे तेव्हा. ऑफकोर्स माहिती होतं मला, आणि त्यानंतर हाच आला आपण होऊन मेकअप रूममध्ये ओळख करून घ्यायला. सो त्यानंतर आमची जनरल ओळख झाली. फर्स्ट इंटरॅक्शन मे बी एवढं काही नव्हतं, हाय हॅलो आणि तू हे अमुक अमुक कॅरेक्टर करतेस का वगैरे वगैरे, अगदी जनरल, म्हणजे खूपच जनरल. नाही, मी ॲक्च्युली हिने मला सांगितलं की गोट सिरियल करत होती ही, तेव्हा मला हिला टी व्हीवर म्हणजे एक दोनदा बघितल्याचं आठवतंय, पण मी ती सिरियल फॉलो नव्हती केली. मी म्हणजे कुठलीच सिरियल फॉलो नाही केली आत्तापर्यंत तशी, पण तेवढंच माहिती होतं मला, बाकी हिच्याबद्दल काहीच अशी माहिती नव्हती. नाही, मी बघितलं होतं कारण माझी एंट्री होणार होती, सो मला बेसिक कॅरेक्टरचं एक नॉलेज असावं किंवा कोण काय करतं हे माहिती असावं म्हणून मी ह्यांची सिरियल फॉलो केली होती. आणि मी इंस्टाग्रामवर सुद्धा मी याला बघितलं होतं, इव्हन ऋताला बघितलं होतं. रोमॅन्टिक म्हणजे नवरा बायको म्हणून रोमॅन्टिक सीन्स आम्ही ह्याच सिरियलमध्ये दिले, पण फुलपाखरूमध्ये जे काय म्हणू आपण त्याला, फेक रोमॅन्टिक किंवा ही मला प्रेमात पाडण्याचा प्रयत्न करत असते असा ट्रॅक वगैरे होता, त्याला म्हणजे मला ते सांगता नाही येते, म्हणजे ते एक्झॅक्टली रोमॅन्टिक सीन नाही म्हणू शकत त्याला, पण तशा प्रकारचे सीन होते तेव्हा. सो हां, म्हणजे मला मी ते आधीचं पण सांगण्यामागचं कारण हेच आहे की तेव्हा नवीन ओळख असल्यामुळे फुलपाखरू सिरियलमध्ये, तर तेव्हा थोडा ऑकवर्डनेस होता किंवा एक नवीन ओळख होती. तेवढं आता नाही आहे कारण की आता हे आमचं एकत्र तिसरं प्रोजेक्ट आहे, त्याच्यामुळे तेवढे कम्फर्टेबल आहोत आम्ही असंही काही सीन असतील तर ते करण्यासाठी. आणि एकमेकांना इनपुट देतो. रुपल कुठल्याही गोष्टीवर कितीही वेळ हसू शकते. आणि हां ती खूप हसली की हसता हसता रडते आणि खूप रडली की रडता रडता हसते असं आहे. आणि याचा व्हिडिओ वगैरे पण आहे माझ्याकडे, म्हणजे खूप हे खूप म्हणजे रेअर केस आहे ही ॲक्च्युली. खूप हसून हसून माणूस रडायला लागतो आणि खरोखर रडायला लागतो, म्हणजे अश्रू वगैरे हे हीच करू शकते. काय 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 सांगू, म्हणजे आता सगळ्यांनाच सगळं माहिती अबाउट हिम. मला इंटरेस्टिंग एवढंच वाटतं की ही इज रिअली फ्रेंडली आणि टू गो टू पर्सन हा आहे. सो मला हे वाटतं त्याच्याबद्दल की इट्स इझी टू टॉक टू हिम. मला कधी काही वाटलं किंवा मी खूप खुश असेन किंवा मी खूप सॅड असेन, तर इट्स इझी टू गो टू हिम. आणि तो इट्स नॉट अबाउट मी, म्हणजे फक्त माझ्याबद्दल नाही आहे, मग ते कोणी असेल तरी हा अगदी फ्रेंडली करून घेतो सगळ्यांना. सो दॅट्स द दोन नाही आहे या अशा कलेक्टिव्ह गोष्टी आहेत. अशी पर्टिक्युलर कमेंट कुठली आठवत नाही आहे मला, मी तुला आठवत असेल तर सांग. पण म्हणजे जेव्हापासून आमचं रोमॅन्टिक ट्रॅक किंवा रोमॅन्टिक सीन्स यायला सुरू झालंय, तेव्हापासून जो रिस्पॉन्स मिळतो आहे आम्हाला सोशल मीडियावर तो खूपच खूपच चांगला आहे. आणि आम्ही दोघं एकत्र खूप क्यूट दिसतो आणि गोड दिसतो, अशा जनरल कमेंट्स बऱ्याच येत असतात आमच्या पोस्ट्सवर किंवा स्टोरीजवर, पण अशी पर्टिक्युलर कमेंट नाही. मी हे आधीही सांगितलं आहे की अलॉंग द कोर्स ऑफ
तीन प्रोजेक्ट्स, म्हणजे आधी जे आम्ही एकत्र होतो तेव्हा आम्ही कसे होतो, किंवा आनंदीचे केलं ते कॅरेक्टर्स दोन वेगवेगळे, आणि इव्हन आत्ताचे. सो तो एक ग्राफ, तो एक फ्लो, आणि लोकांनी फार इझिली ॲक्सेप्ट केला मला. सो ते एक मला खूप चांगलं वाटतं, कारण हे तीन प्रोजेक्ट्स 2 वर्षातच घडलेत, आणि लोकांनी मी ह्याची एक एनिमी म्हणून आणि आता मी त्याची बायको म्हणून फार इझिली ॲक्सेप्ट केलं. सो येस, एवढा टाइम स्पेंड बघून तुम्ही आम्हाला जे प्रेम देता त्यासाठी खरंच ॲक्च्युली थँक्यू. खरंच थँक्यू. सध्या असा ट्रॅक सुरू आहे की माझी नोकरी गेली आहे आणि ते आत्ताच माझ्या घरी माझ्या कुटुंबाला कळलं आहे आणि माझ्या बायकोला पण कळलं आहे, तिच्यापासून सुद्धा मी ते लपवलं होतं. त्याच्यामुळे दुसरी नोकरी शोधणे आणि मग आता ती नोकरी मिळेल की नाही मिळणार, मिळाली तर कुठे मिळेल, काय होईल, आणि घरी घरचे फायनान्शियल प्रॉब्लेम्स, असं सगळी गोष्ट सुरू आहे आत्ता. तर पुढे काय होतं आहे हे बघण्यासाठी प्लीज बघा श्रीमंता घरची सून, सोमवार ते शनिवार 8 वाजता सोनी मराठी. थँक्यू.